स्टूडेंट्स वेलकम टू PSGP मंडल कॉलेज ऑफ एजुकेशन शहादा। स्टूडेंट्स आज अपन PE4 आरोग्य योग आणि शारीरिक शिक्षण येथील युनिट नंबर 4 समजून घेत आहोत। युनिट नंबर 4 मधील 4.4 समजून घेणार आहोत आरोग्य व शारीरिक शिक्षणाचा अन्य विषयांशी संबंध। तर असे कोणते विषय आहेत तर ते समजून घेऊ। भाषा आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण, तसेच नेक्स्ट आहे विज्ञान आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण, गणित आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण, सामाजिक शास्त्र आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण। तर फर्स्ट भाषा आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण। शारीरिक शिक्षण आणि भाषा यांच्या संबंधाने शारीरिक शिक्षणाची गुणवत्ता वाढते। बालकाची सजगता, ऊर्जा, स्पष्ट विचारक्षमता विकसित होण्यास हातभार लागतो। त्यांचा कृतिशीलता प्रेरित होते। शारीरिक हालचालींमधून आत्मविश्वास होत असतो। हातवारे करणे, हावभाव, विशिष्ट शारीरिक कृती याद्वारे आविष्कार घडतो। शैशवावस्था व बाल्यावस्थेत आत्मविष्कारासाठी जास्त शारीरिक हालचाली होतात। या हालचाली अर्थपूर्ण व व्यवस्थित होण्यासाठी भाषेच्या माध्यमातून मार्गदर्शन होते। कृतियुक्त खेळ, गोष्टी, कृतियुक्त गाणी याद्वारे हे घडते। खेळाविषयीची माहिती, तंत्रे, सूचना भाषेच्या माध्यमातून दिल्या जातात। आरोग्यविषयक माहिती सूचना देण्यासाठी भाषेचा उपयोग ठरतो। एवढेच नव्हे तर विविध आरोग्यविषयक जाहिराती या भाषेमुळेच प्रभावी ठरल्या आहेत। नेक्स्ट पॉइंट विज्ञान आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण। व्यक्तीमधील वैकासिक बदल विविध विज्ञानांशी संबंधित आहेत। या दृष्टीने शारीरिक शिक्षण हे आंतरविद्याशाखीय विज्ञान आहे। वातावरणातील बदलांमुळे मानवाच्या राहणीमानात झालेले बदल हे जीवशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, शरीरशास्त्र व अन्य विज्ञान विषयांच्या तत्वांवर आधारित आहे। शारीरिक हालचाली या खूप मोठा जैविक भाग नव्हे, पण शारीरिक कृतिशीलता ही मानवाची मानसशास्त्रीय कृती आहे। शारीरिक शिक्षणातील कृती या विज्ञानावर आधारित आहे। शारीरिक शिक्षणाची एक उपयोजित शाखा खेळ विज्ञानशास्त्र आहे। मूलभूत विज्ञानाबरोबरच आधुनिक संगणकशास्त्र, वैद्यकशास्त्र यांचा उपयोग शारीरिक शिक्षणात केला जातो। खेळातील विविध सूक्ष्म नोंदी संगणक करतो। खेळाडूंच्या कार्यमानाचे विश्लेषण त्यातून होते। आहारशास्त्र, शरीरशास्त्र, योगशास्त्र यांचा पुरेपूर उपयोग शारीरिक शिक्षणात होत असतो। तसेच प्रत्येक व्यक्तीच्या शरीर प्रकृतीनुसार त्यांचे आरोग्य, आहार, शारीरिक हालचाली, व्यायाम, खेळ व सर्व बाबी या सर्व बाबी विज्ञान आणि आरोग्य व शारीरिक शिक्षणाचा घनिष्ठ संबंध दर्शवितात। खेळताना होणारे अपघात, त्यावरील उपचार, विभिन्न रोग, प्रतिबंधात्मक उपाय, समतोल आहार, जीवनसत्वे या विज्ञानातील बाबी शारीरिक व आरोग्य शिक्षणास सहाय्यभूत ठरतात। या प्रकारचे घटक विज्ञान, आरोग्य व शारीरिक शिक्षण या तीनही विषयांचे एकमेकांशी असलेले संबंध स्पष्ट करतात। नेक्स्ट पॉइंट गणित आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण। गणित या विषयाच्या अध्ययनातून तार्किक विकास होतो। खेळातील अनेक डावपेच, उदाहरणार्थ बुद्धिबळातील चाली, कुस्ती या मुष्टियुद्धातील डावपेच यासाठी तर्कशक्ती उपयुक्त ठरते। ही क्षमता खेळाडूंमध्ये विकसित होण्यासाठी गणित मदत करते। गणितातील अचूकता खेळाडूंचे गुणपत्रक तयार करते। कालावधी मोजणे, मैदानाची आखणी करणे, कॅलरीचे मोजमाप करणे, वजन, उंची यांचे प्रमाण ठरविणे अशा अनेक घटकांसाठी उपयोगात आणली जाते। खेळाडूंची क्षमता, शारीरिक सुदृढता, नाडी, श्वसन, खेळाचे नियम, मैदानाची लांबी, रुंदी, स्टेडियम अशा सर्व गोष्टींसाठी गणित व आरोग्य शारीरिक शिक्षणाचा सहसंबंध असतो। नेक्स्ट पॉइंट सामाजिक शास्त्रे आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण।
सामाजिक शास्त्रांमध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र अशा विषयांचा समावेश होतो. इतिहास भूतकाळाचा परिचय करून देतो. इतिहासाच्या अभ्यासातून वर्तमान घडवता येतो आणि भविष्यकालीन अंदाज करता येतात. विविध प्रकारचे खेळ, स्पर्धांचे आयोजन, विविध प्रकारच्या जीवनशैली, आजार, दुखापती, त्यावरील उपाय अशा ऐतिहासिक माहितीवरून वर्तमानात काळानुसार त्यात बदल करता येतो. भूगोल विषयात विविध प्रदेशातील मानवी जीवन, तेथील स्थानिक परिस्थिती, वातावरण, भौगोलिक पद्धतीनुसार तेथील लोकांच्या विविध क्षमता अभ्यासता येतात. भूगोल आणि मानवी जीवन परस्परांशी निगडीत आहेत. त्या त्या प्रदेशात कोणते खेळ खेळले जातात, तेथील लोकांमध्ये कोणती शारीरिक क्षमता अधिक असते, रोगप्रतिकारक क्षमता, स्थानिक औषधोपचार, तेथील मूल्यव्यवस्था, आर्थिक बाबी, समाजाच्या गरजा, परंपरा, संस्कृती यावरच तेथील आरोग्य जीवन अवलंबून असते. सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासातून संस्कृती, लोकपरंपरा, समाजाच्या गरजा, आर्थिक अडचणी, देशभक्ती, नेतृत्व, कर्तृत्व, सामाजिक उत्तरदायित्व या बाबी व्यक्ती शिकतो. या सर्व गोष्टींतून आरोग्य व शारीरिक शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. तर नेक्स्ट पण आपण नेक्स्ट लेक्चरला समजून घेऊ. धन्यवाद.